शहरातील अतिक्रमण मोहीम महानगरपालिकेतर्फे तांबापुरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू. अतिक्रमण काढल्यामुळे इच्छादेवी मंदिर ते डीमार्ट दरम्यानचा रस्ता 15 फूट रुंद झाला. दरम्यान गुरुवारी किरकोळ वाद झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 9:30 वाजतापासून सुरुवात केली. कुणाचेही नळ कनेक्शन तुटणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांचीही उपस्थिती होती. 3 JCB मशीन ट्रॅक्टरच्या मदतीने कारवाई केली. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी परिसराची पाहणी केली. महावॉइस न्यूज साठी संतोष ठिवरे, जळगाव. ये जो अभी अधिकारों में जो तोड़े गया नगर पालिका को हमने लोगों ने सपोर्ट करे. हम चाहते कि ये तांबर का सुधार हो, रोड अच्छे बने, अच्छी सुविधा मिले और अच्छे लोगों का काम होए. मैं ये बस अपेक्षा चाहता हूँ तांबर का सरकार करे और अच्छा कार्य करे. गेल्या 3 दिवसापासून तांबापुरा परिसरातील रस्ते मोकळे करण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये आजपर्यंत 230 घरांचं अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. अंतर्गत भागामध्ये अतिक्रमण हटवल्यानंतर अंदाजे 40 फुटाचा रस्ता मोकळा झालेला आहे आणि इच्छादेवी मंदिर चौक ते डीमार्ट चौक MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कालपासून म्हणजे काल आणि आज 2 दिवसापासून आपण जे अनधिकृतपणे जे अतिक्रमण चाललेलं आहे त्याबद्दल मोहीम राबवली होती. महानगरपालिका आणि आमच्या सुरक्षितते अंतर्गत महानगरपालिकेने बराचसा भाग अनधिकृत जो होता तो निष्कासित केलेला आहे आणि इच्छादेवीपासून ते डीमार्टपर्यंत आणि तांबापुरामधील काही भाग